सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, संकलित मूल्यमापन चाचणी 2 म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 5वी इंग्रजी अध्ययन निष्पत्तीवर आधारित असलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. 40 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांचं तोंडी असा प्रकारचं संकलित 50 मार्काचं मूल्यमापन आहे. तर बघूया आपण. प्रश्न पहिला, ए राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड. इथं जे नंबर दिलेले 18, 69, 100 आणि 27 यांची स्पेलिंग लिहायची मित्रांनो. नंतर राईट द फॉलोइंग वर्ड्स इन नंबर. इथं काही वर्ड्स म्हणजे शब्द दिलेले आहे, त्याला आपल्याला नंबरमध्ये लिहायचे, म्हणजे 62 इथं ते नंबरमध्ये लिहायचं आहे, 30, 51, 92, 80 या पद्धतीने इथे लिहायचे. नंतर राईट द ऑपोजिट वर्ड. अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत मित्रांनो, अप, ब्लॅक, स्लो, यस या पद्धतीने. त्यानंतर राईट द सिनेमॉनिक्स, कम्प्लीट आणि अगली ह्या दोन शब्दांचे लिहायचे आहेत. नंतर रायमिंग वर्ड लिहायचे आहेत मित्रांनो. सोपे शब्द आहे रायमिंग वर्डमध्ये, पास, लॉन्ग, कोल्ड, ट्री, कॉल यांचे आपल्याला रायमिंग वर्ड्स ही लिहायचे आहेत. आपल्याला समान त्याच पद्धतीनं आवाज निघणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत मित्रांनो, या पद्धतीनं. पुढे जाऊया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत. अगदी दैनंदिन जीवनातले प्रश्न विचारलेले आहे. हु इज युअर बेस्ट फ्रेंड इन युअर कॉलनी. तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या गल्लीमध्ये तुमचा बेस्ट फ्रेंड कोणता आहे, त्याचं नाव लिहायचं आहे मित्रांनो. व्हॉट इज युअर हॉबी. तुमचा छंद कोणता आहे ते इथे लिहायचं आहे. माय हॉबी इज असं असं जे असेल ते. राईट डाऊन द टू नेम ऑफ युअर ब्रदर अँड सिस्टर. तुमच्या बहिणीचे किंवा भावाचे दोन नावं लिहायचे आहेत. राईट डाऊन द टू नेम ऑफ ॲनिमल्स. दोन प्राण्यांची नावं लिहायची आहेत मित्रांनो. आणि विच इज युअर फेवरेट फ्रूट. तुमचं आवडतं फळ कोणतं आहे, त्या फळाचं नाव लिहायचं आहे मित्रांनो. इतके सोपे प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर मेक द सेंटेन्स युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. मेक द सेंटेन्स युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. एक वाक्य लिहायचं मित्रांनो, त्या वाक्यात फक्त हा शब्द आला पाहिजे. होमवर्क, होम, स्कूल, हॅप्पी हे शब्द वाक्यात आले पाहिजे. फक्त आपल्याला एक वाक्य लिहायचं आहे, त्या वाक्यात हे शब्द. जसं मराठीत लिहितो बा आपण, पक्षी असा शब्द आहे आणि तो शब्द आपल्याला वाक्यात आला पाहिजे. म्हटलं तर झाडावर पक्षी बसला आहे, म्हणजे पक्षी वाक्यात आला. सेम तसंच इथं करायचं आहे आपल्याला. आणि राईट डाऊन द नेम ऑफ एनी 5 प्लेनेट्स इन द सोलर सिस्टम. तर सोलर सिस्टममधल्या 5 प्लेनेटची नावं लिहायची मित्रांनो आपल्याला या पद्धतीनं. आणि इथं आपल्याला 5 पियर्स लिहायचे आहेत आपल्याला इथं या पद्धतीनं मित्रांनो. अतिशय सोपी आणि पुढं 10 मार्काचं तोंडी, अतिशय सोपी अशी इंग्रजीची प्रश्नपत्रिका. फक्त समजून घ्या मित्रांनो, खूप सोपी आहे. पुन्हा नवीन उडत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.